जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, आपण तलाठी भरती 2016 चा आपण जीकेची कोश क्वेश्चन बघत आहोत. हा जो पेपर आहे तो अहमदनगर डिस्ट्रिक्टचा आहे. ओके, आता आपण काय करू, दररोज असे पोलीस भरतीला किंवा तलाठी भरतीला जे पण प्रश्न आले होते प्रिव्हियसचे, आपण त्यातले मॅथ रिजनिंगचे आणि त्याचबरोबर आपले जीकेचे प्रश्न घेणार आहोत. ओके, त्याचे पूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत आणि प्रश्न कुठून येतात, काय येतात ते पण आपण बघणार आहोत. ओके, कारण हे प्रश्न मित्रांनो ग्रुप सीचे असल्यामुळं हे रिपीट होतात वारंवार. ओके, त्याच्यामुळं हे प्रश्न एक पाठ करून घेतले तरी चांगलं राहील, पाठ केल्यापेक्षा समजून घ्या. ओके, आता आपण काय करू, एक एक प्रश्न बघू आणि त्याचा आपण आता डिटेलमध्ये एक्सप्लेनेशनसुद्धा बघू. तर चला, आता काही प्रश्न आपण बघायला सुरुवात करूया. टाईमपास करायचा नाही आपल्याला जास्त, आपल्याला जास्त जास्त अभ्यास झाला पाहिजे. ओके, तर बघा मित्रांनो, पहिलाच प्रश्न काय म्हणतो, अहमदनगर जिल्ह्यात खालीपैकी कोणत्या तालुक्यात स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे. बघा, कोणाचं, सेनापती बापट यांची. तर मग हा नगरचा पेपर असल्यामुळं त्याच्यावर प्रश्न येणं साहजिकच होता. तर मग याचं उत्तर मित्रांनो काय, पारनेर. ठीक आहे, मग आता इथं कर्जत आहे, जामखेड आहे, पारनेर आहे, संगमनेर आहे. मग याच्यावर आता जर जे मुलं अहमदनगरमधून असणार आहे तर त्यांनी याच्यावर थोडं काम करायचं की कर्जतला काय स्पेशल आहे, जामखेडला काय स्पेशल आहे, संगमनेरला काय स्पेशल आहे. कारण त्यांनी ही जे ऑप्शन टाकलेलं असते ना, त्याच्या आसपासच ते खेळत असतात पुढच्या एक्झाममध्ये पण. म्हणून याच्यावर थोडंफार बघून घ्यायचं. तर याचं उत्तर काय होतं, पारनेर होतं. जे प्रश्न आपल्याला ज्यादा एक्सप्लेन करायचं आपण ते करू आणि जे समजा करंटचे वगैरे असतात आपण ते फास्ट घेऊ. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय ओझोन दिन या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो. बघा, एकदम सोपा प्रश्न, असे प्रश्न आले तर चुकालाच नाही पाहिजे. ओझोन दिन सगळ्याला माहिती किती, 16 सप्टेंबर. मग आता आपला ओझोन दिवस माहिती आहे, पण 5 जून काय बापा. ओके, 7 एप्रिल काय आहे, 21 मार्च काय आहे. ओके, बघा मित्रांनो, आता हे 5 जून, 7 एप्रिल आणि 21 मार्च हे तिन्ही पण एकदम सोपे. तुम्ही मला या तिन्हीचं कमेंट बॉक्समध्ये सांगा की 5 जूनला कोणता दिवस साजरा केला जातो, 7 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो आणि 21 मार्चलासुद्धा. एकदम सोपे इथले सोपे तर यायलाच पाहिजे. ओके, जर तुम्ही चांगले तलाठीचा अभ्यास करत असाल किंवा पोलीस भरती करत असाल ना, तर हे यायलाच पाहिजे. कारण दिवसावर मित्रांनो 100% एक प्रश्न येतो. ओके, पुढचा प्रश्न बघा, लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. हां बघा, आता मित्रांनो हे जे पुस्तक लेखक वगैरे असते ना, याच्यावर सुद्धा एक प्रश्न हमकास येतोच. ग्रुप सीच्या जे आहे वन लाईनर प्रश्न, ज्यामध्ये 100% असणार म्हणजे असणार. तर हे कोण राय, हिलरी क्लिंटन. ओके, लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहे, हिलरी क्लिंटन. आता बराक ओबामा यांचे पुस्तकं पाठ करायला पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूनं डिस्कवरी ऑफ इंडिया वगैरे सारखे जे पुस्तक वगैरे होते ते आपण माहीत करून घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर लालकृष्ण आडवाणीचं आहे का एखादं पुस्तक आपण बघायला पाहिजे. कारण याच्याशी रिलेटेड जे व्यक्ती त्यांनी दिलेलं असते ऑप्शनमध्ये, त्याच्यावर काय बघून आपण काय करून घ्यायचं, बघून घ्यायचं. म्हणजे आपलं येणाऱ्या एक्झाममध्ये काय होतं, आपल्याला म्हणजे डायरेक्ट काय करायचं, हे प्रश्न जे असते ना डायरेक्ट पाठ नाही करायची, याच्या रिलेटेड जे क्वेश्चन दिसते म्हणजे जे ऑप्शन दिसते ते सुद्धा बघायचे आणि ते ऑप्शनवर सुद्धा काम करायचं, तरच आपल्याला सक्सेस भेटते. ओके, पुढचं बघा, पुंग चोलम ही लोककला नृत्य, लोककला व नृत्यपूर्वी कोणत्या राज्याची आहे. बघा, आता हे नृत्य वगैरे याच्यावर पण प्रश्न येतो. तर हे बघा काय म्हणतं, पुंग चोलम. आता बघा, पुंग चोलम कुठलचं असं मित्रांनो, सगळ्यात माहीत पाहिजे मिझोरम, आंध्र प्रदेश, केरळ, मणिपूर. बघा, तर हे मित्रांनो पुंग चोलम मणिपूरचं, कुठलचं, मणिपूर, लक्षात ठेवा. आता मिझोरमचं कोणतं स्पेशल आहे, नंतर आंध्र प्रदेशमधलं कोणतं आहे, कुचीपुडी आपल्यामध्ये लोकनृत्य, त्याचबरोबर केरळमधलं कोणतं आहे, आपण कोणकोणतं कथक, कुठलचं आहे मित्रांनो, आता कथकली कथक यात कन्फ्यूज होतं बरं का, म्हणजे एकदम व्यवस्थित ते समजून घ्यायचं कोणत्या राज्यात कोणतं व्यवस्थित आहे काय. ओके, आता पोनम वगैरे जो सण आहे तो कुठं साजरा केला जातो ते आपल्याला माहीत पाहिजे, केरळसारख्या ठिकाणी, याच ठिकाणी. मिझोरमचं काय स्पेशल आहे, मिझोरममध्ये आता सध्या तिथलचे राज्यपाल कोण आहेत, तिथलचे मुख्यमंत्री कोण आहेत, हे बघणं काम आहे. कारण हे जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत आपले मार्क्स पडत नाही. ओके, हे छोट्या छोट्या गोष्टी असत्या. आणि नॉर्थ ईस्टचे जेवढे पण मित्रांनो हे 6 ते 7 जे हे मणिपूर, नागालँड, मिझोरम, आसाम ह्या साईडचे जेवढे पण आपल्याला 7 सिस्टर आपण म्हणतो, याच्याविषयी चांगली माहिती ठेवा. कारण याच्यावर प्रश्न मित्रांनो उतरतेच. ओके, याच्याविषयी चांगली माहिती ठेवा. तिथलाचा सण असो, तिथलचे त्याचे राज्यपाल असो, किंवा काही नवीन जर काही घडलं असेल, तिथलचे राष्ट्रीय उद्यानं वगैरे असू द्या, ते लक्षात ठेवा. ओके, म्हणून त्याच्यावर प्रश्न येतो. पुढचा प्रश्न बघा, निब्लिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. निब्लिक बघा, एकदम कसा शब्द आहे वेगळा, म्हणजे आता कोणी कोणी ऐकलं पण नसं निब्लिक हे कशा संबंध असतं. ओके, तर बघा मित्रांनो, निब्लिक कशा संबंधित आहे, बिलियर्ड्स, गोल्फ, नेमबाजी का बॅडमिंटन. ते मित्रांनो गोल्फ कशाशी
गोल्फशी संबंधित आहे. काय? निब्लिक ही संज्ञा. मग आपलं माहीत पाहिजे कोणकोण प्रत्येक खेळ आहे. आता क्रिकेटचं तर आपल्याला सगळं माहीत असतं, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी हे खेळ आपल्याला साधारण माहीत असतं याच्याविषयी. पण काही काही खेळ असे, बिलियर्ड झालं, गोल्फ झालं, बॅडमिंटनचं पण सहसा आपल्याला माहीत असतं, नेमबाजी पण सहसा संपल्यावर म्हणजे जास्त की अवघड नसं माहीत असतं. पण गोल्फसारखे, बिलियर्डसारखे, वॉटर पोलोसारखे जे आपलं माहीत पाहिजे त्याच्यात काय कोणकोणते याला काय काय म्हणतात. ओके, ते आपण हे काय होतं मित्रांनो, हे काही पाठ करायच्या गोष्टी नाही या. हे आपलं काय होतं, आपण आपण जर जास्त त्या क्षेत्राशी संबंधित असतो, आपल्याला ते खेळ आवडत असला ना, तर आपल्याला ते आपाप येऊन जातं. पण थोडंफार नजरा खालून टाकायचं, हे प्रश्न चुकत नसतात. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाच्या संबंधित, बघा नारंग कप. आता नारंग कप जर म्हटलं मित्रांनो, तर नारंग कप कोणत्या खेळाच्या संबंधित काय वाटतं तुम्हाला? बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी का फुटबॉल? बघा नारंग कप, नारंग कप आहे मित्रांनो बॅडमिंटन. कशा संबंधित आहे? बॅडमिंटनशी. आता टेबल टेनिस, हॉकी, फुटबॉल, ठीक आहे, याचे संबंध आपला माहीत पाहिजे. आता मित्रांनो रणजी ट्रॉफी कोणत्या खेळात संबंधित आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, रणजी ट्रॉफी कोणत्या खेळात संबंधित आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचं बघा, बिंदुसारा धरणपूरपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बिंदुसारा. बघा एकदम सोपं आहे, पेपर कोण कशाचा मित्रांनो, हा पेपर कशाचा आहे? अहमदनगरचा आहे. परंतु विचारलं काय आपला, बिंदुसारा धरणपूरपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, आणि एक नंबरच त्यांनी अहमदनगर टाकलं होतं. बघा अहमदनगर, नांदेड, परभणी, बीड, पण याचं उत्तर काय मित्रांनो? बीड आहे. ओके, लक्षात ठेवा, हे गुगली प्रश्न होता. आता मित्रांनो मित्र काही ज्यांना अभ्यास चांगला नसन त्यांना असं वाटलं असं, अरे यार एक नंबर अहमदनगर दिलं म्हणजे पेपर अहमदनगरचा आहे म्हणजे उत्तर अहमदनगर असन, पण असं नाही होत मित्रांनो, प्रत्येक वेळेस असं होत नसतं, त्यांनी फसवलं या ठिकाणी. ओके, बिंदू आणि एकदम सोपंच होतं ना, बिंदुसारा धरण कोणत्या जिल्ह्यात आपल्याला माहीत पाहिजे, कुठे? बीडमध्ये येते. ओके, तर त्याचं उत्तर काय? 32 डी. नंतर बघा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH44 ओके खालपैकी कोणता आहे? हाजिरा कोलकाता, निजामाबाद जगदालपूर, श्रीनगर कन्याकुमारी का वाराणसी कन्याकुमारी? बघा आता हे नॅशनल जेवढे पण राष्ट्रीय महामार्ग आहे मित्रांनो, पाठ करून ठेवा, डायरेक्ट पाठ करून टाकायची, एवढे अवघड नाही ते, जास्त पण नाही आहे. मेन जी असते ते तर पाठच करून टाकायची. महाराष्ट्रातला सगळ्यात लांब कोणता आहे? नॅशनल नंबर 6. भारतातला सगळ्यात लांब कोणता आहे? नॅशनल नंबर 7. मग हे असे माहीत पाहिजे, किंवा आता काही नवीन आपल्या महाराष्ट्रातले नॅशनल नंबरचे नावं चेंज झालेले आहे तेसुद्धा बघून घ्या. आणि ते जर बघितलं नाही आणि ते नवीन चेंजवरच प्रश्न येईन, लक्षात ठेवा, आता प्रश्न येईन ना तर त्याच्यावरच प्रश्न येईन आता. ओके, तर हे कोणते ते तिथचं आपलं उत्तर मित्रांनो, ते मित्रांनो श्रीनगर ते कन्याकुमारी. ओके, श्रीनगर ते कन्याकुमारी NH44 श्रीनगर ते म्हणजेच जम्मू काश्मीरमधून श्रीनगर आणि कन्याकुमारीपर्यंत जातो NH44 नंबरचा. ओके, हे लक्षात ठेवा NH44. पुढचं बघा, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले? अहमदाबाद, हैदराबाद, नवी दिल्ली का अलाहाबाद? मुक्त विद्यापीठ. तर बघा मित्रांनो, भारतातील जे सगळ्यात पहिलं जे मुक्त विद्यापीठ ना ते हैदराबादमध्ये. ओके, लक्षात ठेवा, पहिलं मुक्त विद्यापीठ कुठं सुरू झालं होतं? तर ते सुरू झालं होतं हैदराबादमध्ये, हे लक्षात ठेवायचं. 103वे भारतीय विज्ञान काँग्रेसचं जे हे होतं कुठे पार पडलं होतं? ओके, 103वे भारतीय विज्ञान काँग्रेस कुठे पार पडलं? हैदराबाद, बंगळुरू, विशाखापट्टणम का म्हैसूर? बघा मित्रांनो, जेवढे पण अधिवेशनं वगैरे जे व्हायला असते ना ते पण लक्षात ठेवायचे, विज्ञान संबंधित काही जे पुरस्कार वगैरे असतात ते पण लक्षात ठेवायचे. कारण लक्षात म्हणजे एकदा वाचून टाकायचे, वाचलं तर आपलं होतं ऑप्शन असल्यामुळे आपल्याला ते त्या ठिकाणी आठवतं. ओके, तर हे मित्रांनो याचं उत्तर आहे म्हैसूर. काय? म्हैसूर. 103वं भारतीय विज्ञान काँग्रेस कुठं पार पडलं? म्हैसूरला. आता याच्यावर प्रश्न काय येतो माहिती मित्रांनो, त्यावेळेस हे काहीतरी चर्चेत असतं त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येतो. ज्या गोष्टी चर्चेत असताना त्याच्यावर जास्त प्रश्न येते, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो आता, मॅक्सेसे पुरस्कार विजेते रजनीकांत आरोडे त्यांचे गाव व कर्मभूमी कोणती आपल्याला ते विचारले. ओके, आता बघा 36 नंबरचा प्रश्न, जामखेड, कर्जत, पारनेर का श्रीरामपूर? बघा आता हे कसं आहे, मॅक्सेसे पुरस्कार विजेते रजनीकांत आरोडे आता हे अहमदनगर डिस्ट्रिक्टशी संबंधित आहेत, मग त्याच्याविषयी प्रश्न येणार म्हणजे येणारच, पण ते कुठलचे? जामखेडचे. कोणते? जामखेड, लक्षात ठेवायचं, कुठलचे ते? जामखेड. पुढचा प्रश्न बघा, अर्थर मॅकडोनॉल्ड व तकाकी कजिता यांना 2015 नोबेल पारितोषिक कोणत्या विषयातील योगदानाकरता मिळाले? बघा आता हे झालं मित्रांनो, 2016 पेपर असल्यामुळे ते 2015 करंट आलं त्यावेळेस. ओके, आता आपण काय कसं करायचं, 21-22 करंट करायचं, जास्त करून 22 करायचं. ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न येण्याची संभाव्यता जास्त असती. त्यावेळीच त्यांना भेटलं होतं भौतिकशास्त्राचं, फक्त लक्षात असू द्या, आता प्रश्न येणार नाही हा रिपीट, पण ते भेटलो त्यांना होतं भौतिकशास्त्रामधलं. ठीक आहे, आता आताच्या करंटनुसार अभ्यास करायचा. एअरफोर्स फ्लाईंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरात आहे? बघा
कोणती? एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज, राजकोट, कोइंबतूर, जोधपूर का बंगळूर? तर बघा मित्रांनो, ती आहे आपली कशामध्ये, जोधपूरला, लक्षात ठेवा. एअर फोर्स फ्लाइंग कॉलेजची संज्ञा कोणत्या शहरात आहे? तर ती आहे जोधपूरमध्ये आहे. आता हे वन लाइनर, सगळे प्रश्न वन लाइनरच असतात तलाठी भरतीला, तेवढं लक्षात ठेवायचं. ओके, जास्त अवघड नसतात, परंतु आपल्याला अभ्यास तर असावाच लागेल ना. पुढचं बघा, भाभा अणुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक जी अणुभट्टी आहे, अप्सरा आपण जिला म्हणतो, अप्सराची स्थापना ती कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली होती? ठीक आहे, अमेरिका, इंग्लंड, रशिया का फ्रान्स? तर ती मित्रांनो, जी अप्सरा आहे आपली, ती इंग्लंडच्या मदतीने, लक्षात ठेवा, कशाच्या? भाभा अणुसंशोधन जी संस्थेमार्फत जी झाली होती अप्सराची स्थापना, ती इंग्लंडच्या मदतीने झाली होती, एवढं लक्षात ठेवायचं. पुढचं बघा, मग आता अमेरिकेच्या, रशियाच्या मदतीनं, फ्रान्सच्या मदतीनं काय काय झालं होतं? आता आपल्या भारतामध्ये कोणकोणत्या इंडस्ट्रीज होत्या? ओके, दुर्गापूर, भिलाई, रूरकेला, बोकारो, या कोणकोणाच्या मदतीने घेण्यात आल्या होत्या, हे लक्षात ठेवणं आपलं काम आहे. ठीक आहे, कारण याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. आता नवीन महारत्न कंपन्या, आता एक नवीन पॉवर फायनान्स ॲड झाली, ती पण लक्षात ठेवायची, प्रश्न येऊ शकतो ना, कारण वन लाईनर हे सांगता येत नाही, कशावर पण प्रश्न टाकू शकतात ते. ओके, श्री उदय शंकर हे कलाकार भारतातील कोणत्या नृत्य प्रकाराकरता प्रसिद्ध आहेत? कोण? श्री उदय शंकर, मोहिनी अट्टम, कुचीपुडी, यक्षगान का मणिपुरी? तर ते मित्रांनो मणिपुरी. ओके, कशासाठी? मणिपुरीशी. श्री उदय शंकर हे कलाकार. आता मित्रांनो, हे जेवढे पण गायक लोक म्हणजे कलाकार लोक असतात ना मित्रांनो, याच्या संबंधित, तर त्यांना आपण लक्षात ठेवायचं, मेन जे लोक असतात ना त्यांना, कारण कसं असतं, यांच्यावर प्रश्न यांनी संबंधित जास्त दाट असते. ओके, पुन्हा एकदा वाचून घ्यायचं करणच्या दृष्टिकोन, पण कसं वाचायचं, कसं करणच्या दृष्टिकोन वाचतं, कारण जो व्यक्ती आता चर्चेत असेल ना, त्याच्यावर प्रश्न विचारायचे जास्त चान्सेस असतात, किंवा अशा काही गोष्टी असतात त्यांना 50 वर्ष, 100 वर्ष, 75 वर्ष, 200 वर्ष पूर्ण होतात ना, अशावरच प्रश्न जास्त येतात, म्हणून ते प्रश्न चांगले बघून घ्यायचे, त्याच्यावर प्रश्न यायचे 100% असते. इसवी सन 1930 पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? आता हा झाला हिस्ट्रीचा प्रश्न, हे तर आपल्याला हिस्ट्री माहीत असली तर त्याच्यावर आपल्याला आरामशीर सॉल्व होतो. ओके, ते कोण होतं? रॅम्से मॅकडोनाल्ड होते. ओके, 1930, मग आता लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड रिपन, लॉर्ड माउंटबॅटनना काय काय आणलं, ह्या छोट्या छोट्या आपल्या गोष्टी माहीतच पाहिजे, आणि त्यांचा कार्यकाळ तर माहीतच पाहिजे. लॉर्ड कॅनिंग केव्हा होता? भारताचा पहिला व्हाईसराय कोण होता? नंतर स्वातंत्र्य भारताचे पहिले व्हाईसराय कोण होते? ओके, नंतर आपले 1900 बंगालची फाळणी झाली त्यावेळेस कोण होतं? 1919 कोण होतं? ओके, म्हणजे ह्या गोष्टी ज्या ज्या वेळेस आपलं मेन आपले काम झालेले, 1857 उठाव झाला त्यावेळेस कोण होतं? राणीचा जाहीरनामा त्या वर्षी 1858 झाला, त्या म्हणजे त्याच्यात काय काय होतं, भारताचं त्याचं सैनिकाचं रेशो काय होता, थोडंफार या गोष्टी माहीत पाहिजे, कारण हे एम पी एस सीला जास्त हार्ड विचारतात, हे थोडं लेवल खालची असते, पण आपल्याला माहिती असायला हवी. ओके, बघा, चिकनगुनिया हा रोग डॅशमुळे होतो. बघा, आता हा प्रश्न का विचारला असेल, कारण त्यावेळेस हा प्रश्न चर्चेत असेल मित्रांनो. ओके, विषाणूपासून, जीवाणूपासून, कवकापासून का प्रोटोजोवापासून? बघा, तर तो होतो मित्रांनो विषाणूपासून, लक्षात ठेवा, चिकनगुनिया विषाणूपासून होतो, हे लक्षात ठेवायचं. आता हा सायन्सचे प्रश्न झाला. पुढचं बघा, 2004 ऑलिम्पिक स्पर्धा खालपैकी कोणत्या शहरात आयोजित केली होती? बघा, हां, आता या ऑलिम्पिक स्पर्धा वगैरे मित्रांनो, कोणाकोणतं पदक जितलं, काय घेतलं, कोणत्या देशानं अग्रेसर आहे. ओके, आपल्या भारताविषयी बी जास्त करून महिला लक्षात ठेवा, कारण महिलावर प्रश्न याचे संबंध जास्त असते. ओके, महिलाला विसरून चालणार नाही. तर 2004 ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात केली होती? तर त्याचं उत्तरीन मित्रांनो आपलं, त्याचं उत्तरीन आपलं अथेन्स. काहीन अथेन्सला, मग अटलांटा, लंडनला, सेऊलला, कुठं कुठं झालं होतं, किंवा आता आपले जे गेम असते आता विश्व वर्ल्डकप वगैरे कुठं झालं, काय झालं, महिला जास्त करून महिलाच लक्षात ठेवा, कमी तुम्हाला सांगतो, कारण महिलावर प्रश्न येण्याचे आजकाल जास्त चान्सेस आहेत. ओके, लक्षात ठेवा. निघोज, अहमदनगर येथील नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात. बघा, कोणत्या नदीच्या पात्रामध्ये आढळतात रांजण खळगे? हा एकदम सोपा आहे आणि एकदम म्हणजे इझी प्रश्न आहे. रांजण खळगे वगैरे कोणती? कुकडी नदी. कोणती? सिना, मुळा, प्रवरा, कुकडी. तर कुकडी नदी निघोज येथील, त्या कुकडी नदीमध्ये ते रांजण खळगे काय आढळतात. ओके, म्हणजे आता हे नगरचं असल्यामुळे तेवढंच माहिती आपल्याला असायलाच पाहिजे. औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली कोराडी व खापरखेडा ही ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात मोडतात? बघा, एकदम सोपं, कोराडी आणि खापरखेडा नाव ऐकल्याच आपलं उत्तर आलं पाहिजे, नागपूर. काय? नागपूर. कोराडी आणि खापरखेडा ही आहे.
मग आता गोंदियामध्ये कोणकोणती आहेत, चंद्रपूरमध्ये बल्लारपूर वगैरे आता नवीन हे झालेली आहे, त्याचबरोबर आपण ताडोबा अभयारण्य वगैरे आपण म्हणतो तिथं, नंतर व्याघ्र प्रकल्प पण आहे ताडोबा, मग ते बघून घ्यायचं. गोंदियामध्ये आपण त्याला तलावांचा जिल्हा वगैरे म्हणतो गोंदियाला, किंवा गोंदिया नसला ऑप्शन मध्ये भंडारा देल असतं दोन्हीपैकी. मग आपण अशा गोष्टी बघून घ्यायच्या की कोणकोणत्या ठिकाणी कोणती पर्वतरांग आहे, काय आहे, कोणती नदी किती म्हणजे कोणती नदी कोणती कोणाच्या सीमेवर वाहते ते पण लक्षात ठेवायचं, कारण प्रश्न येते आणि एकदम इझी असते ते प्रश्न. ओके, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी खालीपैकी कोण आहेत? बघा आता नीती आयोग मुख्य आता हे हा प्रश्न मित्रांनो 2016 आहे ना, लक्षात ठेवा. ओके, 2016 नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर ते कोण मित्रांनो? अमिताभ कांत. ठीक आहे, कोण आहे? अमिताभ कांत आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? अमिताभ कांत. आता कोण आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता कोण आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, बघू कोणला कोणला याचं उत्तर करेक्ट येतं. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, नेपाळ भूटान व चीन या तीन देशाच्या सीमा भारतातील ज्या राज्यात भिडल्या आहेत? बघा एकदम इजी, सीमा आपल्या आसपासचे जेवढे पण मित्रांनो देश असेल ना त्याच्या सीमा किती किलोमीटर आहे ते पण लक्षात ठेवा. किती किलोमीटरपर्यंत लागती, सर्वात जास्त बांगलादेशची लागती, मग नंतर चायना लागती, सर्वात कमी अफगाणिस्तानची लागती, मग ती कोणकोणत्या आपल्या भारतातल्या राज्यांना लागू नये ते पण आपल्याला माहीत पाहिजे. मग यांना विचारलं काय, नेपाळ भूटान आणि चीन या तीन देशाच्या सीमा, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, मणिपूर. आता काय वाटतं तुम्हाला, काय उत्तर असायला पाहिजे? तर मित्रांनो याचं उत्तर आपलं येईल सिक्कीम. काय येईल? सिक्कीम. आता कसं बघा, नेपाळ भूटान सिक्कीमला टच आहे आणि तिकडून चायना पण टच आहे. मिझोरामचा जर विचार केला तर मिझोरामला मित्रांनो नेपाळ भूटान नाहीच आहे, नागालँड पण टच नाही आहे, मणिपूरचा पण संबंध येत नाही, म्हणून त्याचं उत्तर काय? सिक्कीम. ओके, पुढचं प्रश्न बघा, सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे? कोणती? सलाल परियोजना. बघा आता ह्या परियोजना आहे ह्या पण लक्षात ठेवायच्या. आता मोदी गव्हर्नमेंटमध्ये पण भरपूर परियोजना भरपूर आपण हे राबवलेलं आहे ते पण लक्षात ठेवायचं. सलाल परियोजना जम्मू काश्मीर, हरियाणा, उत्तराखंड आणि पंजाब. तर ती आहे मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये. कोणती? आता त्यावेळीच आता जम्मू काश्मीरचं मित्रांनो केंद्रीय प्रदेश झाला तो, परंतु सलाल परियोजना त्यावेळीच होती कशामध्ये? जम्मू काश्मीरमध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघा, G20 या सदस्य राष्ट्राची शिखर परिषद सन 2015 कोणत्या देशात आयोजित केली होती? G20 शिखर परिषद लक्षात ठेवायची मित्रांनो, तुर्की, जर्मनी, फ्रान्स, चीन. कुठं केली होती 2015? कारण 2016 पेपर होता म्हणतो 2015 येणारच. मग आता आपल्या 2023 एक्झाम होईल, 2022 लक्षात ठेवायच्या आता. ओके, आता या दोनच्या मागच्या लक्षात ठेवायच्या करंटच्या दृष्टिकोनातून. तर ती होती मित्रांनो तुर्कीला, कधीची? 2015. ठीक आहे, तर आता 2022 कुठं झाली होती किंवा 2000 आता येणारे आपल्या पुढच्या याच्यामध्ये कुठं होणार आहे ते एकदम चांगलं बघून घ्यायचं, कारण त्याच्यावर आपली त्याच्यावरच आपलं खास मार्क्स असणार आहे. ओके ना, आपला पेपर त्याच्यावरच असणार आहे. महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन झाले आहे? ओके बघा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई, अहमदनगर, रत्नागिरी, नागपूर. तर याचं मी उत्तर आहे मित्रांनो नागपूर. ओके, आता हा पेपर जरी अहमदनगरचा असला म्हणून त्यांना अहमदनगर ऑप्शनमध्ये दिले, पण त्याचं उत्तर अहमदनगर नाही. याच्यात दोन प्रश्न असे होते, एकदा अहमदनगर होतं ऑप्शनमध्ये पण अशी चुकी करायची नाही. महाराष्ट्र पहिले विचारलं त्यांना, महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरलाचे. ओके, तर हे होते मित्रांनो आपले 25 प्रश्न GK. ठीक आहे, तर हे तुम्हाला हे प्रश्न कसे म्हणजे 2016 पेपर होता हा एकदम म्हणजे बघू शकता तुम्ही, काही प्रश्न म्हणजे एकदम सोपे पण नसतात आणि म्हणजे असं म्हणता येत जास्त अवघड पण नसतात. ओके, अभ्यास असला तर सोपं आहे, अभ्यास नसला तर अवघड आहे. ओके, म्हणजे वन लाईनर असल्यामुळं आपलं पाठांतर चांगलं असायला हवं. ओके, पाठांतरापेक्षा कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या, म्हणजेच हे प्रश्न सॉल्व्ह होतील. ओके, आणि काही प्रश्न असे असतात की ते पाठच करून घ्या. ओके, म्हणजे फायदा होईल. ओके मित्रांनो, तर याच्यातून नक्की तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.